सकल मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांचा जाहीरपणानं निषेध करतो आणि हाजीरदादा जर मराठा असतील तर त्यांनी उद्याचा कार्यक्रम रद्द करावा. मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंतची त्यांची भूमिका आज देखील त्यांची मराठ्यांच्या बाबतीतली भूमिका सतत संदिग्ध आहे. कोणत्याही पद्धतीनं मराठ्यांच्या बाबतीमध्ये आले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. या ज्या भाषा उपमुख्यमंत्री म्हणून निश्चितपणानं त्यांची भाषा दुसरे उपमुख्यमंत्री जे मराठा नाहीत मी त्यांचं अजिबात समर्थन करत नाही, पण त्यांनी देखील मराठ्यांच्या विरुद्ध चुकीची भाषा वापरलेली नाही. आदरणीय अजितदादांना माझं सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीरपणानं सूचना वजा इशारा. या पद्धतीनं तुम्ही जर मराठा समाजाच्या विरुद्ध जाणार असाल सकल मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, एक मराठा. आज आदरणीय अतुल शेठ आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण 26 तारखेपासून सुरू होत आहे. तुम्हाला खरंच जर मराठ्यांची कळकळ असेल तर तुम्ही देखील मनोजदादांच्या आंदोलनामध्ये तिथे या आणि उपोषणाला आमच्या सगळ्यांच्या समोर साक्षीनं बसा. जय जिजाऊ. मी महिला आहे म्हणून या पासून बाजूला नाही राहू शकत. मी एक मराठा आहे आणि मराठ्याचं कर्तव्य आहे की जर एखादा भाऊ प्राणांतिक उपोषण करत असेल तर त्यांनी घरात न बसता समाजात यावं, त्यांच्या बरोबर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. आणि ते जे करतात ते स्वतः एकट्यासाठी नाही आहे किंवा कुठलं पद त्यांना मिरवायचं नाही आहे, ते सर्व समाजासाठी लढत आहेत. आणि माझंही कर्तव्य आहे, मी महिला असू किंवा पुरुष असू माझा हा भेदभाव कधीही मी समाजात मानला नाही आणि मी कुणाच्या बापाला भीत नाही. मला वाटलं यायचं आंदोलनात सहभागी व्हायचंय, मी एकटी आले, माझ्या भगिनी आता सहभागी झाल्यात, हे लेकरू सहभागी आहे, ही उद्याची पिढी.